आपल्या सेवेतून सेवानिवृत्त झालेले कर्मचारीसह यशाचे शिखर गाठून यशस्वी झालेल्या विद्यार्थीसह समाजसेवकांचा गुड मॉर्निंग ग्रुप VMV परिसराच्या वतीने सत्कार करण्यात आला. महिंद्र कॉलनी परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्व सेवानिवृत्त कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना मोमेंटो शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यासोबतच मुन्ना यादवसह समाजसेवक पंजाबराव तायवाडे, प्रदीप कुलकर्णी यांचा सुद्धा गुड मॉर्निंग ग्रुपने सत्कार केला. चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, कर्मयोगी गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तसंच या पवित्र स्थळी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे दुःख निवारण, संकटनाशन, पवनसूत हनुमान यांना प्रथम नतमस्तक होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन करते. आजच्या या कार्यक्रमामध्ये गुड मॉर्निंग VMV परिसर आयोजित कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आमचे माननीय अध्यक्ष महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे राजेंद्रजी आंडे सर, त्यानंतर आमच्याच परिसरातील मुन्नाभाऊ यादव, आमचे संचालन करणारे पठाण सर व सत्कारमूर्ती ज्यांनी आपल्या अथक परिश्रमांनी आपले सत्कारासाठी आपण विद्यार्थी, तशाच माझ्या भगिनी वेळातला वेळ काढून सर्वजणी इथे हजर झाल्या, माझे पितृतुल्य मंडळी, मातृतुल्य मंडळी, आज हा जो कार्यक्रम आहे हा जे म्हणजे मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, त्याला आपला सत्कार झालेला प्रत्येकाला असं वाटतं की आपला कुठंतरी बा सत्कार झाला पाहिजे. नोकरी करीत असताना त्याला सतत बिझी राहावं लागते, म्हणजे बाहेरच्या याच्यासोबत जास्त संपर्क साधता येत नाही. त्या दृष्टिकोनातून आम्ही आता रिटायर झाल्यानंतर बा त्यांचा सत्कार, त्यांनी जे आपले 58 वर्ष वयाचे आपले सर्व्हिसमध्ये यशस्वीरित्या पार पाडले त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार करण्याचं आम्ही आयोजित केलं होतं. त्यावरून आम्हाला गुड मॉर्निंग गटाला व आम्हाला ही प्रवीण संधी प्राप्त झाली. तसेच जे विद्यार्थी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न करून आपले यशाचे शिखर गाठले अशांचाही सुद्धा सत्कार आम्हाला करायचा होता. अशातूनच हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला व आम्हाला त्यांनी चान्ससुद्धा दिला. त्यानंतर आज हा जो कार्यक्रम आहे, मी असे म्हणेल जे सत्कार ज्यांचे केले व जे रिटायर झाले त्यांना असे म्हणेल की आतापर्यंत तुम्ही एका चौकटीत, विशिष्ट चौकटीत बांधलेले होते, की म्हणजे तुम्हाला मर्यादा होता, पण आता तुम्ही रिटायर झाल्यानंतर समाजकारण करण्यासाठी स्वतंत्र मुक्तपणे संचार करू शकता व समाजकारण चांगलं करू शकता असं माझं म्हणणं आहे. तसे जे विद्यार्थ्यांनी आपले MBBS, आमचे जयस्वालताईंचा मुलगा आहे अजून त्या नेटमध्ये आहे, यांचेसुद्धा खूप खूप अभिनंदन करते, कारण त्यांच्या एवढ्या यशामागे त्यांच्या आईवडिलांचीसुद्धा खूप मेहनत असते, त्यांचेसुद्धा परिश्रम असते, त्यांनी त्यांच्या आईवडिलांचीसुद्धा स्वप्न पूर्ण केलेले आहे, त्याबद्दल त्यांचे मी खूप कौतुक करते. व ह्या सत्काराला आम्हाला जी संधी मिळाली गुड मॉर्निंग याला, त्यामुळे आम्हाला ही चांगली संधी मिळाली, आम्ही आम्हाला भाग्यवान समजते. मी सगळे सत्कारांचे माझ्या सदिच्छा व्यक्त करते व पठाण सर ज्यांनी पहाडी आवाजात आपलं तडफदार संचालन केलेले आहे त्यांचेसुद्धा आभार मानते व सगळ्यांनी माझा सत्कार स्वीकारला त्याबद्दल सगळ्यांप्रती सदिच्छा व्यक्त करते व माझे 2 शब्द संपवते. आमच्या बँकेच्या अध्यक्ष साहेबाबद्दल सांगायचं झाल्यास आमची बँक डी याच्या गटा याच्यात होती, त्यानंतर त्यांच्या अथक परिश्रमांनी आज आमची बँक अश्रेणीत आलेली आहे. पारितोषिक पुरस्कार एवढे प्राप्त झालेले आहे त्यांना, वैयक्तिक मिळालेलंच आहे असं त्यांचं काम आहे. सिम्पल राहणी, सोबर विचार, कुठे आपला नम्रता, म्हणजे असं वाटत नाही आमचे साहेब आहे म्हणून सगळ्यांना घेऊन चालणे हे ते. मी काल त्यांना एक फोन केला, सर येता काय, वेळेवर फोन केला, त्यांनी म्हटलं हो येतो असं नाही बा, वेळेवर सांगितलं की काही एकदम सोबर सजव असे आमचे अध्यक्ष साहेब आहे व त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आमची बँक म्हणजे अश्रेणीत काम करते आहे. अशा सदिच्छा माझ्यासोबत सगळ्यांच्या तुमच्या माझ्या पाठीशी सदैव राहू द्या एवढी तुमच्याकडून मी अपेक्षा करते व माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय भारत.
या कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या आयोजिका तसेच महात्मा फुले अर्बन बँक संचालिका राजश्री जटाडे, महात्मा फुले अर्बन बँक अध्यक्ष राजेंद्र आडे, समाजसेवक मुन्ना यादवसह गुड मॉर्निंग ग्रुप पदाधिकारीसह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.